हळदी कुंकवासाठी खास लुक, खूप वर्षापूर्वीची साडी, 13 वर्षापूर्वीची. पूर्वी ही फॅशन निघाली होती ना, अशी टिकल्यांची फॅशन 13 वर्षापूर्वी होती आणि सगळ्या साड्यांवर टिकल्या असायच्या. पण आताही अशी साडी बघायला गेली तरी मिळत नाही. तर ही साडी काळ्या साड्यांचं कलेक्शन करून ठेवायला पाहिजे. हां, अजिबात काळ्या साड्या बाजारात मिळत नाहीत चांगल्या चांगल्या, त्यामुळे कलेक्शन करून ठेवा. दागिन्यांचं सुद्धा कलेक्शन करून ठेवा, कारण की ह्या वर्षीच्या दागिने दुसऱ्या वर्षी मिळत नाहीत. आणि संक्रांत आहे म्हणून हे पांढरं घातलेलं आहे. याला बिंदी पण आहे सेम, पण नको म्हणून घातली नाही, पण इच्छा होती बिंदी घालायची. आणि ब्लाऊजचं डिझाईन पण किती छान केलं आहे. आणि एक टिप मी तुम्हाला देते की केस असे फुगीर वाटायचे असतील तर काय करायचं. आपण नेहमी केस कसे विंचरतो, असे विंचरतो ना, हे असे 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 विंचरतो. तर हे असे विंचरायचे नाहीत, पूर्ण केस असे खाली टाकायचे, उलटे पूर्ण असे विंचरायचे केस, असे पूर्ण असे विंचरायचे आणि केस ते असे टाकायचे आणि मग बांधायचे. म्हणजे असा जरा केसाला फुगीर लुक येतो. कारण ज्यांचे केस पातळ असतात की नाही त्यांना फार काय करून काय नको असं वाटत असतं, छान तर दिसायला पाहिजेत मागणं. तर केस फुगीर वाटायचे असतील तर मग असं करायचं. कसं? तर आपण हे असे जे असे विंचरायचेच नाहीत केस, पूर्ण असे उलटे टाकायचे केस आणि पूर्ण असे विंचरायचे, मग नंतर असे टाकायचे, मग असा मस्त फुगीर लुक येतो. हे मला एका पार्लरच्या मॅडमनेच दिलेला हा एक सल्ला होता. तर कसा वाटला ही टिप पण तुम्ही ट्राय करून बघा. आणि आज मी तुम्हाला आम्ही कशी मज्जा करणार आहोत ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. पण अशा ह्या काळ्या साड्यांचं कलेक्शन करून ठेवा, नंतर ह्या साड्या मिळत नाहीत. स्वस्तात आणि मस्त भरपूर साड्या एका बॅगेत काळ्या साड्यांचाच गठ्ठा लावून ठेवायचा. मला आता पश्चाताप होतोय की मागच्या वेळच्या मी पूर्वीच्या साड्या का सगळ्यांना देऊन टाकल्या. फार सुंदर सुंदर साड्या होत्या, आईच्या होत्या, सासूबाईंच्या होत्या. एकच आईची मी ठेवून घेतली जी तुम्ही बघितली परवा. पण आता मात्र मी एकही काळी साडी कोणाला देणार नाही आहे, कारण मला यावर्षी फार अनुभव आला. मी इतकी दुकानं हिंडले पण छान साड्या काय नाही आहेत मनासारख्या. उगाच काहीतरी ते डॉट डॉटच आहे, टिकलीच आहे, काही टिकली तर नाहीच आहे आत्ता कुठं. ते स्पॉट स्पॉट लावलेले आहेत सगळे, त्याला छान नाही वाटत आहेत. ह्या वर्षीच्या साड्याच चांगल्या नाही आहेत. चला, तर माझी साडी ही खूप छान आहे, तुम्हालाही आवडलेली आहे मला माहिती आहे. आणि का साड्या दाखवता म्हणून तुम्ही म्हणत असता, तर अशा साड्या तुमच्याही असतीलच तर जपून ठेवा, देऊन टाकू नका. आपल्यानंतर काही का करेना करणारी लोक आपण आहोत, तोपर्यंत मस्त राहायचं. छान दिसा आणि मस्त हसा. अहो काय येणार, किती हा का मरेच्या. अहो चहा करून ठेवला, चहा घ्या, मी बाहेर जाणार आहे, दरवाजे लावून घ्या. हां या या का, बाहेरून कुलूप लावून जाऊ, बाहेरून कुलूप लावून जाऊ काय. हां मग या खाली. चहा करून घ्या, करून ठेवलेला आहे, प्यायचा आहे फक्त तुम्ही. खास ही संक्रांतीच्या हळदी कुंकवाची मॅचिंग पर्स हिला सुद्धा आणून 10-15 वर्ष झाली, पण ठेवली आहे जपून. चला बाय.